मग कशासाठी आहे हा सगळा अट्टहास? मला हाच प्रश्न आहे की हे सगळं कशासाठी आहे? ईशा, मी तुला हे सगळं का सांगतो याचा थोडा विचार केलायस का तू? तेव्हा मी तुला दिलेल्या प्रत्येक सल्ल्याचं रिझनिंग माझ्याकडे आहे. मुळामध्ये तुझं शिक्षण व्हावं हा यातला हेतू आहे. हे तुझं आर्ग्युमेंट आहे ना? हे एस्केपिस्ट आहे. ही पळून जायची वृत्ती चांगली नाही. समोर असलेला प्रॉब्लेम आपण फेस करू शकलोच पाहिजे. सॉरी मोठे बाबा, मला मला तुमच्या इंटेन्शन्स बद्दल कोणताही आक्षेप घ्यायचा नाहीये, खरंच नाहीये. पण हे सगळं जुळवून आणण्यासाठी मी किती मनापासून प्रयत्न करते तुम्हाला दिसतंय ना? हो ना. आणि आता जर का मला हे क्लिअरली कळतंय की हे सगळं जुळवून आणणं अशक्य आहे, मग का हात धुवून मागे लागायचा या सगळ्यासाठी? कुठलीही असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी हात धुवूनच मागे लागायला लागतं. मैदान सोडून अर्धवट परत फिरण्याचा मार्ग सोपा आहे आणि आपल्याला तेच तर करायचं नाहीये. ईशा, तू माझी नात आहेस आणि माझ्या नातीने असं केलेलं मला आवडणार नाही. बघ, तुम्हाला सांग, ओम आत्ता ज्या फॅमिली बरोबर तिकडे राहतोय त्यांच्यात काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. म्हणजे त्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो. म्हणजे काय? हे बघ, लग्नाची तारीख आपण ठरवलेलीच आहे आणि लवकरात लवकर आपल्या घरात हे सगळं सांगावं लागणार आहे. त्यावेळी ओमची खरी फॅमिली असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण इतके दिवस हे सगळं का लपवलं याचं उत्तर आपल्यापाशी असेल. कळतंय ना मी काय बोलतोय ते? आता ओमच्या आईचं कसं मॅनेज करायचं ते तू बघ.